जय हिंद मित्रांनो मी भाईदास राठोड पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सर्वांना असं वाटत असेल की मुंबईची मेरिट लिस्ट किती लागेल किती लागेल कारण सगळ्यांना एकच प्रश्न पडला आहे की मुंबईची जी प्रश्नपत्रिका यावेळेस तयार झाली ह्याच्या अगोदर जेवढ्या पण प्रश्नपत्रिका झाल्या त्या सर्वच्या सर्व सोप्या झाल्या होत्या पण यावर्षी जी प्रश्नपत्रिका आली आहे ती खूप हार्ड होती जवळपास आम्ही बरेचसे विद्यार्थ्यांशी विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना या प्रश्नपत्रिकेबद्दल जाणून घेतलं किंवा तुमची प्रश्नपत्रिकाची कशी होती कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते आणि ज्यावेळेस आम्ही ती प्रश्नपत्रिका स्वतः पाहिली त्यावेळेस असे निर्दर्शनास आले की प्रश्नपत्रिका खरोखरच अवघड होती आणि मग जर प्रश्नपत्रिका अवघड आहे तर कट ऑफ लिस्ट म्हणजे मेरिट लिस्ट कितीपर्यंत लागू शकते याचा एक अंदाज आपण लावणार आहोत तसेच आपण जे विद्यार्थ्यांना मिळालेले गुण आहेत त्यांचं जर आपण गुण बघितले गुणतालिका बघितली जवळपास भरपूर जागा होत्या मुंबईमध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त जागा ज्या पोलीस भरतीच्या असतात त्या मुंबईमध्ये असतात आणि सर्वात जास्त फॉर्म देखील मुंबईमध्येच येतात आणि आत्तापर्यंतचा इतिहासानुसार मुंबईची प्रश्नपत्रिका ही इझी असायची परंतु आजची जी प्रश्नपत्रिका झाली ती प्रश्नपत्रिका जबरदस्त होती तर बघा मित्रांनो दिवसेंदिवस परीक्षेचा स्वरूप हा कसा बदलत चाललेला आहे आणि काठीण्य पातळी जी आहे ती काटिण्यापली वाढत चाललेली आहे असे या यावरून आपल्याला अंदाज येतो आणि जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करायचा असेल तर तुम्ही कोणत्या लेवलने तुम्ही तयारी करायला पाहिजे हे या प्रश्नपत्रिकेतून आपल्याला कळेल म्हणून आता आपण चर्चा करत आहोत की एकंदरीत मुंबई पोलीसमध्ये फिजिकलसाठी मेरिट कितीचं लागू शकते पहिली गोष्ट मिरिट लावताना ते एकास दहा या प्रमाणात लावणार आहे म्हणजे जर एक जागा असेल तर त्यासाठी दहा मुलांचं ते सिलेक्शन करणार आहेत आणि जर सर्व आपण ऑब्झर्वेशन केलं तर ओपन कास्ट या कास्टची मिरिट किती लागेल तर या कास्टची मिरिट लागणार आहे सेवंटी एट ते ऐंशी म्हणजे अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी मार्कादरम्यान फक्त ओपन कास्टची मिरिट लागणार आहे मुंबईमध्ये जे लेखी परीक्षेची मिरिट लागणार आहे ओपन कास्टसाठी ती अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी दरम्यान लागणार आहे त्याच्यानंतर जे ओ बी सीवाले आहेत आणि ई डब्ल्यू एसवाले आहेत त्यांची मिरिट पंच्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर दरम्यान लागणार आहे जे ई डब्ल्यू एस आहे आणि ओ बी सीवाले आहेत यांची मिरिट पंच्याहत्तर ते ऐंश अठ्ठ्याहत्तरच्या दरम्यान लागणार आहे त्याच्यानंतर एन टी एन टी बी एन टी सी आणि एन टी डी यांची जी मिरिट लागणार आहे ती एक अंदाजे मिरिट लागणार आहे सत्तर ते पंच्याहत्तर दरम्यान लागणार आहे यस सत्तर ते पंच्याहत्तर दरम्यान एन टी एन टी बी एन टी सी आणि एन टी डी यांची मिरिट लागण्याची शक्यता आहे आपण चर्चा करत आहोत फक्त मुलांचं की मुलांचं म पुरुष उमेदवारांचं मिरिट कुठपर्यंत लागू शकते त्याच्यानंतर एस सी आणि एस टी यांचं जर आपण एकत्रित बघितलं तर सासष्ट ते सत्तर दरम्यान ए सी आणि एस टी यांची मेरिट लागण्याची शक्यता आहे सासष्ट ते सत्तर दरम्यान ए सी आणि एस टी यांची मेरिट लागण्याची शक्यता आहे जर आपण महिलांच्या बाबतीत विचार केला तर ओपन कास्ट महिला हे फक्त साठच्या आतच मिरिट लागेल जो ओपन कास्टची महिला असेल त्यांची मिरिट साठच्या आतच लागेल आणि अदर जे कास्टवाले आहेत त्यांचे जवळपास पंचेचाळीस पन्नास पंचेचाळीस पन्नास या दरम्यान महिला उमेदवारांची मेरिट लागण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या महिला उमेदवारांना साठपेक्षा जास्त मार्क आहेत किंवा पन्नासपेक्षा जास्त मार्क आहेत त्यांना एक चान्स भेटणार आहे ग्राउंडसाठी आणि त्या फिजिकलमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळतात त्याच्यावरती तुम्ही फायनल मेरिट तुमची लागू शकते आता तुम्ही जर बघितलं काही ठिकाणी बघा असा किसे झालेत महिलांच्या बाबतीत सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तरची मेरिट लागलेली आहे दीडशेपैकी फक्त आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का ज्या मुली पेपरमध्ये हुशार होत्या आणि त्यांना जर ग्राउंडमध्ये सात आठ दहा मार्क जरी मिळाले तरी त्यांचे पोलीसमध्ये कामं झालेले आहेत म्हणून लेखी परीक्षा ज्याची स्ट्राँग होती त्याला दोन हजार एकोणावीसमध्ये खूप फायदा झालेला आहे कारण बरेचसे मुलं असे असतात ज्यांचा फिजिकल स्ट्राँग असतो पण लेखी बाजू थोडी कमजोर असते किंवा बरेचसे असे मुलं असतात ज्यांची लेखी बाजू स्ट्राँग असते पण फिजिकल कमजोर असते त्यांना या पोलीस भरतीला गोल्डन चान्स मिळालेला आहे ज्यांचं लेखी परीक्षा स्ट्राँग आहे त्यांना कारण फिजि ले ज्या विद्यार्थ्यांचं फिजिकल जरी स्ट्रॉंग आहे परंतु लेखी परीक्षा चांगली नाही तर त्यांना क्वालिफाईडच होता आला नाही फिजिकलसाठी आणि असे काही उमेदवार आहे ज्यांचं ग्राउंड काहीच नाही परंतु त्यांना क्वालिफाईड होता आलं फिजिकलसाठी आणि त्यांचं पोलीसमध्ये सिलेक्शन पण झालेलं आहे तर बघूया मित्रांनो आता मिरिट फायनल मिरिट किती लागतं त्याची आपण वाट बघणारच आहोत परंतु मिरिट एवढी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला जरी कमी मार्क्स मिळाले असतील तरी पण एवढं टेन्शन घेऊ नका कारण पेपर सगळ्यांनाच हार्ड गेलेला आहे पेपर जर सोपा सगळ्यांनाच सोपा जातो नाहीतर सर्वांनाच हार्ड जातो त्याच पद्धतीने हा पेपर पण सर्वांना हार्ड झालेला आहे तुम्ही निश्चिंत राहा मिरिट लवकरच आपल्याला कळेल दोन चार दिवसामध्ये ओके मित्रांनो तर बघा हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्कीच करा चला तर मित्रांनो मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद